पोलीस स्थापना दिन सप्ताह निमित्त सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर येथील सिद्धेश्वर विद्यालयामध्ये सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. शाळा कॉलेज बसस्थानक किंवा गाव पातळीवर वासुगिरी करत महिला मुलींची छेडछाड करणाऱ्यांना आम्ही जन्माचे अद्दल घडवणार असल्याचं प्रतिपादन सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी केलं. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं माणिकनगर तालुका सिल्लोड येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना बिडवे म्हणाले की ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये यापुढे एक कुलूपबंद तक्रार पेटी बसवण्यात येणार असून त्या पेटीची किल्ली ही दामिनी पथकाकडे असणार असून ती दरमहा उघडून त्यात असलेल्या तक्रारीवर कारवाई करणार असून त्यात तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त राहणार आहे. धूम स्टाईल दुचाकी स्वारावर कारवाई करणार शाळा कॉलेज आणि ट्युशनच्या नावाखाली भरधाव दुचाकी पळवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थी आणि दुचाकी मालकांवर देखील आम्ही कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वप्न मोठी पहा, यशस्वी व्हाल. शालेय जीवनात चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत मोठी स्वप्ने पहा आणि त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास नक्कीच यशस्वी व्हाल आणि त्या काळात ज्याला काही अडचण निर्माण झाल्यास त्यासाठी मदत करण्यास आम्ही नेहमी तत्पर आहोत असं आश्वासनही बिडवे यांनी दिलं. याप्रसंगी सिद्धेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक अविनाश साळसकर, प्रमुख पाहुणे म्हणून गुप्त वार्ता शाखेचे विष्णू पल्हाळ, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पुसे, संतोष वाघ, दामिनी पथक प्रमुख श्रीमती लंका ढोले, दीपाली चिकटे, साईनाथ कळंब, एकनाथ देवमाळे, भगवान राखडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी, वृत्तदर्शन, सिल्लोड.